श्री स्वामी समर्थ विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर। तर बघा, 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे। सर्वात मोठी अपडेट, मुलींनी पासही मारलेली आहे। त्याचप्रमाणे आता 12वीत काय मुलं नापास झाले, काय पास झाले, पुढे काय करायचं, रीचेकिंग, रिव्होल्युशन, श्रेणी सुधार, किंवा कुणाला वाटत असेल मला कमी गुण पडले, सर्व मी तुम्हाला माहिती देणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, महाराष्ट्राचा निकाल हा 91.25% लागलेला आहे। यामध्ये कोकण विभागाचा निकाल जास्त लागलेला आहे। जवळपास या ठिकाणी 96.01% मुलं पास झालेली आहेत। मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी 88.13% आहे। तर मुंबई विभागात जे पास झालेले मुलं आहेत यांचा निकाल हा सर्वात कमी लागलेला आहे। राज्याचा 91.25 हा सरासरी आतापर्यंत सर्वात कमी निकाल आहे। महाराष्ट्र दृष्टिकोनातून 8.75% मुलं नापास झालेली आहेत। तर काळजी करू नका, तुम्हाला सर्वांना होपफुली ऑल द बेस्ट। आणि कमी मार्क पडले तरी निराश होऊ नका, किंवा एकात दोन विषय गेले असतील तरी काळजी करू नका। लगेच जुलैमध्ये परीक्षा आहे, परत तुम्हाला श्रेणी सुधार परीक्षा देऊ शकतात। तुम्हाला जो दोन चान्स आहेत, जुलैचा पण आहे, नंतर 2024 पण फेब्रुवारीचा आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला जो निकाल आहे हा ऑफिशियली तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा 5 जूनला भेटणार आहे तुमच्या कॉलेजमध्ये। तर येणारे सर्व अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा। स्वामीचरणी माझी हीच प्रार्थना आहे की सर्व मुलं पास होईत। ओके, ठीक आहे, थँक्यू। स्वामी समर्थ रिझल्ट पाहण्यासाठी आपल्या नाना फाउंडेशन वेबसाईटला सर्च करा गुगलवर। परत भेटूयात नवीन अपडेट्स। ओके, ठीक आहे, थँक्यू। स्वामी समर्थ।